लोकांनीच बडवलं आणि त्यांना हाकलून पाठवलं. मोठी बातमी होती, तुम्ही दिली नाहीत. मी तुम्हाला दोष देत नाही, तुमच्या मालकाला दोष देतोय मी. सर, तुम्हाला महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद मिळतो, पण हेच का मिळत नाही तुम्हाला? माझ्याकडे पैसे नाहीत ना. माझ्याकडे एक वर्ग असा आहे की जो इलेक्शन आलं की दिवाळी समजतो. मी तेच म्हणतोय की माझ्याकडचं आम्हाला मानणारा एक असा वर्ग आहे, तो एवढा गरीब आहे, एवढा गरीब आहे की त्याला मतदानाचा दिवस म्हणजे दिवाळीचा दिवस वाटतो. आम्ही त्याला दिवाळी देऊ शकलो तर आमच्याकडे यश आलं असं समजून घ्या. आणि त्याच्यामुळे आम्ही बघतोय कोण टाटा बिर्ला अडाणी असं कोणी आमच्या बाजूने पाठीमागे उभं राहतोय का. लोकांनी पैसे देऊन स्वतः उमेदवाराला 10-5 रुपये देऊन मतदान केलं होत, केलं ना त्यांनी. त्यांनी असणारं केलंय याच्याबद्दल दुमत नाही. आम्हाला जो जाणीव मतदार होता, थोडासा सक्षम मतदार होता, त्यांनी आम्हाला इलेक्शनमध्ये निधी दिला की ज्याच्यामुळे आम्ही असणारे इलेक्शनचा प्रचार करू शकलो आणि मी हेलिकॉप्टरने फिरू शकलो अशी परिस्थिती आहे. तर माझ्या हेलिकॉप्टरच्या ह्याच्यावरनं सुद्धा काँग्रेसवाल्यांनी BJP वाल्यांनी वादंग उभं केलं की हे कसं हेलिकॉप्टरने फिरतात, म्हणजे आम्ही असं पैदलच फिरलं पाहिजे. एक प्रश्न असा आहे की बिहारमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निवडणुका होतात, मात्र महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुका कोविडमुळे होत नाहीत. औरंगाबाद महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका काही निवडणुका होत नाहीत. आता काही निवडणुका घेण्याची वेळ आली असं आपल्याला वाटतं? माझं म्हणणं असं आहे की ज्या जे मुंबई हायकोर्टाने इलेक्शन पेटिशनचं जे ग्रामपंचायतीच्या संदर्भातलं जे पेटिशन फेटाळलं हे दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतोय. कुठलीही ज्याला इंग्रजीमध्ये लेजिस्लेचर आपण म्हणतो हे कंटिन्युअस असलं पाहिजे. 5 वर्षासाठी येतात आणि 5 वर्षासाठी जातात, हा बेसिक प्रिन्सिपल हे लेजिस्लेचरचा आहे. मग ते नगरपालिकेत असेल, महानगरपालिकेत असेल, ग्रामपंचायतीमध्ये असेल, म्हणजे तुमच्या वर्तमान पत्रकारांपैकी कोणी वकील आहे का आणि प्रॅक्टिसिंग वकील आहे का? तुम्हाला एक क्लू दिला असता मास्टरपैकी, एका केसमध्येच तुम्ही श्रीमंत झाला असता. ते जे आहे हाऊस जे आहे ते हाऊस कंटिन्युअस हाऊस आहे. इलेक्शन न घेतलं म्हणजे तुम्ही ब्रेक केलेला आहे. आता याची कंटिन्युटी तुम्ही जोडणार कशी? माझं म्हणणं आहे जगामधला वॉर चालला असेल, भारत पाकिस्तान वॉर चालला असेल, भारत बांगलादेश वॉर चालला असेल, भारत चायना वॉर चालला असेल आणि इलेक्शन ड्यू असेल तर ते इलेक्शन घेतलंच पाहिजे. त्याला पोस्टपोन करता येत नाही. आणि तुम्हाला पोस्टपोन करायचं असेल तर पार्लमेंटच पोस्टपोन करू शकते, दुसरं तिसरं कोणीच नाही. आणि पार्लमेंट केव्हा पोस्टपोन करू शकते? ती म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाल्यानंतरच. दुर्दैवाने मी आता प्रॅक्टिसिंग वकील नाही, त्याच्यामुळे नाहीतर ह्या सरकारला लय अडचणीत आणलं असत. शासनाने थांबणं हे चुकीचं आहे, मी आजही स्पष्ट करतोय. कुठल्याही एका समाजासाठी थांबणं हा रॉंग सिग्नल पाठवणं असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून शास्त्राला आम्ही म्हणालो होतो की 10% जे काही 16% आरक्षण मराठा समाजाचं आहे ते बाजूला काढा, तेवढ्या सीट्स बाजूला काढा, उरलेल्या तुम्ही भरा ना.
उरल्या उरलेल्यांना तुम्ही काय हे करताय? शेवटी कुठे शेवटी ऍडमिनिस्ट्रेशन हे चाललं पाहिजे. ऍडमिनिस्ट्रेशन चालवायचं असेल तर जसा आमदार खासदार नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेला सदस्य पाहिजे, तशा रीतीने शासन चालवण्यासाठी तुम्हाला नोकरशाहीचा वर्ग पाहिजे, तोही आता आवश्यक आहे. तो तसा तुम्ही नाकारताय कसं? किंवा दुसरं शासन हे करू शकलं असतं की सुप्रीम कोर्टाने स्टे दिला हे बरोबर आहे, पण त्या निर्णयाच्या अधीन राहून 16% जागा या नमूद करून बाई ह्या मराठा समाजाला 16% जागा दिलेल्या आहेत त्याचं नमूद करून त्याला अपॉइंटमेंट लेटर देताना की सब्जेक्ट टू दी डिसिजन ऑफ दी कोर्ट आम्ही तुला सर अपॉइंटमेंट देतोय. माझा विरोध आहे, आमचा विरोध आहे. मी आता त्याच्याबद्दल बोलणार नाही, पण मी त्याच्या अगोदरही बोललो होतो की श्रीमंत मराठा विरुद्ध गरीब मराठा अशी दुर्दैवाने रीड लागलेली आहे आणि श्रीमंत मराठा याला असं वाटतंय की गरीब मराठा माझ्या बरोबरीनं येऊच नाही. आणि म्हणून त्यांनी घोळ घातला असं मी मानतोय. तो अजूनही दुरुस्त होऊ शकतो नाही असं नाही, पण इच्छाशक्ती असणं हे महत्वाचं आहे. हा तुमच्या समोर जे काही तुमच्या उमेदवाराच्या समोर प्रतिस्पर्धी असणार आहेत ते पैसे गडगंज असणारे आहेत किंवा त्यांची वेगवेगळे फॅक्टर सुद्धा आहेत, तर त्यांच्या समोर तुमच्या उमेदवाराचा कसा निभाव लागेल? प्रयत्न करू टिकण्याचा. काढलं तर आवाज जरा स्पष्ट होईल ना. ट्रम्पचे दोन मुद्दे आहेत. एक मुद्दा त्याचा असणारा आपण ज्याला बॅलेट बोलतो ते मेल म्हणतात, मेल वोट, बॅलेट वोट आपण ज्याला म्हणतो ते. आपल्या इथलं बॅलेट कोणाकोणाला आहे ते स्पष्टता आहे. आता तिथली मला अजिबात स्पष्टता नाही की कोणाला बॅलेट करता येतं कोणाला करता येत नाही. आणि दुसरं त्याचं म्हणणं असं आहे की मतदानाच्या दिवशीच तुम्ही असं मतदान घेतलं पाहिजे, त्याच्यानंतर घेतलेलं जे मतदान आहे अवैध असं त्याचं म्हणणं. आता ते घडलं की न घडलं याचीही आपल्याला माहिती नाही आणि त्याच्याबद्दल इथलं कोणी फार लिहिलंय असं मला दिसत नाहीये त्या ह्याच्यामध्ये. सर आगामी महानगर